विचार केलेले त्यांनी आक्षेप घेतलेला आहे. काही जणांचं म्हणणं आहे की बळजबरीने आम्हाला देण्यात आलं, धमकवण्यात आलं. मला असं वाटतं का की त्यांनी मला त्याच्याबद्दल माहिती नाही. दोन आमदार नितीन देशमुख आणि कैलास पाटील संधी आल्यानंतर तुम्हालाच मीडियाला काय सांगितले ते तुम्ही त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे मी आयक्यू बातमीवर जी माहितीच मला नाही त्याबद्दल मायासारख्यांनी वक्तव्य करणं उचित दिसत नाही. त्यांनी डेमोक्रेसीमध्ये आपल्याला प्रत्येकाला अधिकार आहे. संविधानाने, कायद्याने, घटनेने, बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला तो अधिकार दिला. त्याच्यामुळे ज्याला कोणाला जे काही वाटतं त्यांनी यावं सांगावं. आणि जे पब्लिक फिगर असतात तर त्यांनी सांगितलंच पाहिजे. कारण पब्लिक फिगर जनतेमधनं ते निवडून गेलेले आहेत. 5 लाख लोकांचं ते प्रतिनिधित्व करतात. त्यांना ज्यांनी निवडून दिलेले ती लोक देखील आपले आमदार कुठे गेलेत, काय गेलेत, देवदर्शनाला गेलेत, अभ्यास करायला गेलेत, आराम करायला गेलेत, काय करायला गेलेत, त्या महाराष्ट्राचं हित कसं पुढे जपायचं ते अतिशय महत्वाची चर्चा करायला गेलेत. कशाला गेले? माझा मला ती माझ्या पार्टीचे नाहीत. त्याच्यामुळे मला सल्ला देण्याचा काडीचा अधिकार नाही. राष्ट्रवादीचे असते तर सल्ला दिला.